मला या रस्त्याने जाताना खंत वाटते की मी या विधानसभा मतदारसंघाचा आमदार नाही. आज मी आमदार असतो तर अशा निर्लज्ज आणि कुंभकर्णी अधिकाऱ्यांच्या श्रीमुखाला कर्तव्याची जाणीव करून दिली असती. आणि जर माझी आमदार असतो तर कोणालाही न सांगता घरून जनतेसाठी पैसे खर्च करून हा रस्ता खड्डेमुक्त केला असता, असे म्हणत ओम भालेराव यांनी मतदारांनाही काही गोष्टी सुनावत उद्भवणाऱ्या अशा समस्यांना एकच उपाय आहे. आपण लोकप्रतिनिधी निवडताना त्यांच्या गुणकौशल्यावर निवडला पाहिजे, त्यांच्यातील प्रामाणिकपणावर निवडला पाहिजे. दारू आणि मटणाच्या एका दिवसाच्या भरवशावर मताधिकार बजावणाऱ्या मतदारांनाही अशा परिस्थितीला दोषी मानत आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधींचाही मनातून निषेध व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते ओम भालेराव आणि सुशील गवई यांनी मेहकर ते डोणगाव महामार्गावरील जात पाहून मतदान करणाऱ्यांचे हेच हाल होणार. निष्क्रिय लोकप्रतिनिधींचा निषेध असो, असे फलक दाखवत रस्त्यात मुरमुरे टाकत खड्डे बुजवण्याचा सल्लाही प्रशासकीय यंत्रणेला दिलाय. लोकप्रतिनिधी निवडत असताना हा जातीचा नाही तर मतीचा निवडला पाहिजे. या मतदारसंघाचे ह्या हाल होण्यामागे निष्क्रिय लोकप्रतिनिधी आणि निद्रासीन झालेले अधिकारी ज्याला जबाबदार आहेत, परंतु तितकेच जबाबदार मतदार सुद्धा आहेत. मला आज खंत वाटते की मी जर आज विद्यमान आमदार असतो तर मी अधिकाऱ्यांच्या श्रीमुखाला नक्की त्यांच्या कर्तव्य जाणीव करून दिली असती आणि माझी आमदार असतो तर माझ्याजवळचा पैसा खर्च करून हा रस्ता खड्डेमुक्त केला असता आणि लोकांना होणाऱ्या जाचापासून मुक्त केले असते. प्राधिकरण यांना जर निधी नसेल तर त्यांनी डोणगाव या ठिकाणी गुरुमुरा घेऊन जावे व राजभाव यांच्या सरकारच्या तिजोरीत 50 कोटी घेऊन ओके होणाऱ्या आमदार खासदारांनी आता मुरमुरे घेऊन हे खड्डे भरण्याची वेळ आलेली आहे. जनतेच्या टॅक्समधून येणारा पैसा जर जनतेसाठी वापरत नसेल तर मानव विकासच्या गाड्या अँब्युलन्स या कुठून मंगळावर नेणार आहेत का लोक? हा सवाल माझ्यासारखे पैशाने घेणारे मतदार लोकशाहीमध्ये नेहमीच विचारत राहतील, याचा निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी याची दखल घेतली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. द कॉलम साठी गणेश लहाने, बुलढाणा.